निजी अस्पतालों द्वारा की जा रही लूट के बावजूद मनपा आयुक्त उन पर कार्रवाई नहीं कर रहे हैं, ऐसा आरोप कांग्रेस के नगर सेवक बंटी शेल्के ने लगाया है। मंगलवार को इस मुद्दे को लेकर बंटी शेल्के अनिश्चितकालीन अनशन पर बैठे हैं, जिस दौरान उन्होंने ये आरोप लगाया है। शहर में जहां एक ओर कोरोना मरीजों की संख्या में बढ़ोतरी हो रही है, वहीं दूसरी ओर निजी अस्पतालों द्वारा कोरोना मरीजों से लाखों पैसे लूटे जा रहे हैं, जिसके विरोध में कांग्रेस नगर सेवक बंटी शेल्के मंगलवार को अनिश्चितकालीन अनशन पर बैठे। इस दौरान उन्होंने कहा कि शहर के रेडियंस अस्पताल के खिलाफ हम पिछले 40 दिनों से लड़ाई लड़ रहे हैं। वहां रोजाना 8 से 10 मरीजों की मृत्यु होती है और लगभग हजारों लोगों ने रेडियंस अस्पताल के खिलाफ मामले दर्ज किए हैं, लेकिन फिर भी मनपा आयुक्त राधाकृष्णन पी द्वारा इस मामले में किसी भी तरह की कोई कार्रवाई नहीं की जा रही है, ऐसा आरोप बंटी शेल्के ने लगाया। सांगायचं म्हणजे एवढंच आहे की रेडियंस हॉस्पिटल, या रेडियंस हॉस्पिटलच्या विरोधामध्ये आम्ही निरंतर जे आहे मागच्या 40 दिवसापासून आमचं एक लढाई आमची सुरू आहे। या रेडियंस हॉस्पिटलमध्ये रोज 8 ते 10 मृत्यू तिथे होऊन राहील। आज हजारो नागपुरातल्या नागरिकांच्या तक्रारी या रेडियंस हॉस्पिटलच्या विरोधामध्ये आहे। आपण जर सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा लकडगंज थाण्यामध्ये आपण जाऊन तिथे सहनिशा करा की लकडगंज थाण्यामध्ये रेडियंस हॉस्पिटलच्या विरोधामध्ये आतापर्यंत त्या डॉक्टर मनोज पुरोहित आणि डॉक्टर दीपिका पुरोहित यांच्या विरोधामध्ये आतापर्यंत किती तिथे गुन्हे दाखल झालेले आहेत। आणि त्याच्यानंतरही जर महानगरपालिकेच्या विभागीय आयुक्त सन्माननीय जे संजीव कुमारजी आहे डॉक्टर आणि आयुक्त सन्माननीय परमपूजनीय ज्यांचं नाव आहे राधाकृष्णनजी यांना आम्ही निरंतर विनवण्या करून आलो की बा रेडियन्स हॉस्पिटलबद्दल आतापर्यंत तुम्ही काय केलं, त्यांना निवेदन दिलं, पण आतापर्यंत त्या रेडियन्स इस्पितळावरती रुग्णालयावरती कुठल्याही पद्धतीची चौकशी किंवा चौकशीची म्हणजे आम्हाला तर सांगितलंच नाही आलं की बा चौकशी काय म्हणते त्यांच्यावरती लावण्यात आली आहे बा म्हणून, कारण की निवेदन आम्ही देऊन राहिलो, तक्रारी लोकांच्या त्यांच्यापर्यंत आहे, लकडगंज थाण्यामध्ये आम्ही गुन्हे दाखल लोकांच्या माध्यमातून करून घेतले, म्हणजे लोकांनी स्वतःहून गुन्हे दाखल केले, जे रुग्णांचे नातेवाईक आहेत त्यांनी गुन्हे दाखल केले, आणि यानंतरही किंवा आपण बघूनच राहिले किंवा आज मेयो हॉस्पिटलमध्ये आमच्या या नागपूर एसओएस टीमच्या माध्यमातून युवक काँग्रेसच्या सर्व मंडळींच्या माध्यमातून आम्ही निरंतर मेयोमध्ये मेडिकलमध्ये आम्ही तिथे जीवनाचं वितरण करून आलो, औषधीच्या माध्यमातून जे गोर गरीब जे खरंच जे जरूरतमंद म्हणजे गरजू जे आहे त्या गरजूंना आम्ही तिथे जे आहे औषधी पण आम्ही वितरित करून देऊन राहिलो, आणि त्याच्यानंतर औषधं वितरित करून देत आहे कोविड हेल्पलाईनच्या माध्यमातून आम्ही जर तिथे समजून झाला त्यांना बेड व्हेंटिलेटर ऑक्सिजन जर तिथे पुरवून देऊन राहिलो, आणि त्याच्यानंतर पण आपण बघू शकता की सन्माननीय गांधीबाग झोनचे नागपूर शहरातले अतिक्रमणाचे मुख्य अशोक पाटीलजी म्हणजे महानगरपालिका जी आहे, महानगरपालिका जे कोणी 15 वर्षापासून चालवत असेल अशोक पाटील साहेबांना मी स्वतः सांगितलं की मी इथे अनशनावर बसणार आहे म्हणून, तर जेव्हा महानगरपालिकेचे सन्माननीय अतिक्रमण विभागाचे जे मुख्य आहेत ते जर 5 मिनिटांमध्ये पेंडॉल काढायला जर इथे येत असेल किंवा परमिशन नाही आहे तर मग रेडियन्स हॉस्पिटल जे आहे या रेडियन्स हॉस्पिटलसोबत महानगरपालिका ज्यांच्याही नेतृत्वामध्ये चालत असेल ते लोक का बरं त्यांचे लाड पाठवून राहिले, का बरं करून राहिले रेडियन्स हॉस्पिटलवरती मागच्या म्हणजे जवळजवळ हजारो लोकांच्या तक्रारी असेल आणि त्याच्यानंतर महानगरपालिका त्यांच्यावरती कारवाई नाही करून राहिले, याच्या पहिले तुकाराम मुंढेजी सारखा व्यक्ती जेव्हा होता तर 4 ते 5 हॉस्पिटल जे आहे जे चुकीचं कृत्य करत होते ज्यांनी चुकीचं कृत्य केलं तर त्या लोकांवरती कारवाई पण केली आणि हॉस्पिटलवर सील करण्यात आलं होतं, पण आज या रेडियन्स हॉस्पिटलवर आणि बाकी नागपूर शहरामध्ये जिथे जिथे जनतेची लूट होऊन राहिली, रुग्णांची जिथे लूट होऊन राहिली, रुग्णांच्या नातेवाईकांची जिथे लूट होऊन राहिली, तर आतापर्यंत या इस्पितळांवरती कारवाई करण्यात आली का बरं नाही, हे महानगरपालिकेच्या सन्माननीय आयुक्त साहेब असो किंवा युवा ज्यांच्याही नेतृत्वामध्ये ही महानगरपालिका मागच्या 15 वर्षामध्ये चालून राहिली, मी त्या लोकांना स्पष्ट हे विचारून राहिलो की बा नागपुरातल्या लोकांच्या जीवाची किंमत आहे नाही का, की ऑडिटर जे आहे ऑडिटर पूर्णच्यापूर्ण गायब आहे, 1 वाजता जर एखादा रुग्ण जर चालला तर एक साईन घेऊन घेते कागदावरती आणि सांगून देते की तुम्ही 80% नाही, शासनाच्या बेडच्या नियमामध्ये नाही तर तुम्ही 20% नियमामध्ये आहे म्हणून। इस वक्त उन्होंने ये भी कहा कि प्रशासन द्वारा 2 मिनट में मंडप पर कार्रवाई की गई, लेकिन कई दिनों से रेडियंस अस्पताल के खिलाफ जो मामले सामने आ रहे थे उस पर कार्रवाई नहीं की जा रही है। बता दें कि जिस दौरान बंटी शेल्के अनशन पर बैठे थे उस वक्त पुलिस वहां आई और उनके मंडप को वहां से हटाने को कहा, जिसके बाद उन्होंने अपने घर पर ही अनशन जारी रखा। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ दिशा हटवार की रिपोर्ट।